हाय फ्रेंड्स एम के ऑल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो कोल्हापूर येथे सैन्य भरती ओके okay? तर स्क्रीनवर बघितल्याबरोबर तुम्हाला लक्षात आलं असेल कोल्हापूरमध्ये सैन्य भरते मित्रांनो तर कुठली भरती आहे तर बटालियन म्हणजे प्रादेशिक सेना इन्फंट्री बटालियन प्रादेशिक सेनाचा मराठा एल आय कोल्हापूर येथे सैन्य भरते तर पूर्ण डिटेल सांगतो मित्रांनो कधीपासून म्हणजे कधी भरती होणार आहे एज किती पाहिजे हाईट चेस्ट किती शिक्षण किती पाहिजे ओके तर फिडे फायला बघा मित्रांनो थोडं झूम करतो तुम्हाला पण लक्षात येण्यासाठी तर एकशे नऊ इन्फँट्री बटालियन प्रादेशिक सेना मराठा एल आय कोल्हापूर यांच्याकडून कळवण्यात कळवलेल्या पत्रानुसार एकशे नऊ इन्फंट्री बटालियन म्हणजे प्रादेशिक सेना मराठा एल आय कोल्हापूर एकशे तेवीस इन्फन्ट्री बटालियन तर इकडं भरती आहे मित्रांनो तर भरती कधी आहे बघा पंचवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस ते दोन मार्च दोन हजार एकोणीस रोजी कोल्हापूर येथील ॲड्रेस सांगतो बघा मित्रांनो तुम्हाला शिवाजी विद्यापीठ रोड ओके तर इकडं ॲड्रेस पण आहे बघा मित्रांनो टेमलाई हिल येथे सकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आलेला आहे मित्रांनो तर सर या पदासाठी अठरा ते बेचाळीस वय आहे मित्रांनो ओके okay. तर शैक्षणिक पात्रता आणि एकूण पदांची संख्या बघू शकता हो तुम्ही तर इकडं पद आहे उंची वय छाती एकूण पदे आणि शिक्षण तर पहिला बघूया आपण शिपाई म्हणजे जी डी एकशे से साठ सेंटीमीटर हाईट पाहिजे आणि वजन पन्नास किलोग्रॅम पाहिजे छाती सत्त्याहत्तर आणि फुगून पाच सेंटीमीटर म्हणजे ब्याऐंशी एकूण पद आहेत एकशे चार तर दहावी उत्तीर्ण पाहिजे मित्रांनो ओके okay? तर बारावी असेल तर पण चालेल तर कमीत कमी दहावी उत्तीर्ण पाहिजे तर सेकंड येतो शिपाई ते पण क्लर्कमध्ये मोडतो मित्रांनो क्लर्कचा पण पोस्ट वेगळा असतो सेम आहे हाईट बघा वजन बघा छाती सगळं सेम आहे फक्त पद जे पद आहेत ना तीन पद आहेत ओके तर ते शिपाई जी डीसाठी एकशे चार पद आहेत क्लर्कसाठी तीन पद आहेत तर तिसरा येतो त्याच्यासाठी एकच पद आहे आणि चौथा आहे कुक स्वयंपाक स्वयंपाकसाठी तीन पद आहेत मित्रांनो वजन उंची आणि छाती सर्व कॅटेगरी सगळं सेमच आहेत से, फक्त पद चेंजेस आहेत कुकचे तीन पद आहेत स्पेशल कुकसाठी एक आहे आणि सफाईवाल्यासाठी दोन आहेत तर इकडं तीन चार पाचसाठी दहावी उत्तीर्ण पाहिजे मित्रांनो तर आवश्यक जे कागदपत्र आहेत ना ते महत्त्वाचे आहेत बघा जन्मतारखेचा जन्म दाखला किंवा जन्म मृत्यू रजिस्टरद्वारा जाहीर केलेले दहावी बोर्ड सर्टिफिकेटवर जन्मदाखलेचा उल्लेख असायला पाहिजे मित्रांनो तर शैक्षणिक पात्राचे जे प्रमाणपत्र असतात ते प्रमाणपत्र शहा सोडल्याच्या दाखलाची मूळ श मूळ जे असतो ना ओरिजिनल ते पण लागतो आणि वीस पा स्पोर्ट साईजचे फोटो आणि इकडं काउंट्समध्ये बघा कंप्यूटर प्रिंट नसा आहे म्हणजे आपण काय करतो आपल्याकडे फोटो असेल तर ते कम्प्युटर प्रिंट काढून घेतो तीस रुपयाला चाळीस काढून देतात पण ते इकडं चालणार नाही आहे ओके तर ओरिजिनलच पाहिजे वीस जे आपण प लॅबमधनं आणतो तेच वीस फोटो पाहिजे ओके तर आपल्याला इकडं पन्नास रुपयाला एक दहा फोटो देतात त्याप्रमाणेच आहे तर मित्रांनो बाकी तर अजून जे जे डॉक्युमेंट लागतात ते पण सांगतो मित्रांनो तर नेक्स्ट आहे ते डोमेसाईल प्रमाणपत्र ओके तर वर्तणूक दाखला पण पाहिजे आणि मॅरिड म्हणा अनमॅरिड असेल तर त्याचं काय प्रमाणपत्र असतो ते पण लागतं आणि खेळाच्या विषय जो खेळाडू असतो त्यांचे प्रमाणपत्र असतात ते पण लागतात आणि जातीचा दाखलावर तहसीलदार यांनी जाहीर केलेले म्हणजे डी एमद्वारे के जाहीर केलेले असते ते सगळ्यांना माहितच आहे जातीचा दाखला कशाप्रमाणे असतो तर एकच सांगायचं की मित्रांनो आवश्यक जे कागदपत्रांना एकदा तुम्ही रीड करून घ्या व्हिडिओ स्टॉप करा आणि नोट करून घ्या तर कोणाला काय विचारायची गरज नाही आहे कारण का मेजर सुभाष सासरे यांनीच म्हणजे जिल्हा सैनिक कल्याणचे अधिकारी आहेत यांनीच डिक्लेअर केलेले आज जी आर पण दिसतोय तुम्हाला मित्रांनो ओके okay. तर हे जे डॉक्युमेंट असेल तर विशेष संपला म्हणजे डॉक्युमेंटमध्ये आपल्या काय रिजेक्ट वगैरे हो काय होणार नाही आहे तर हे कंपल्सरी डॉक्युमेंट हवं आहे okay. ओके तर तुम्ही जागा पण बघून घ्या कुठल्या कॅटेगरीमध्ये भरायचं आहे तर पुन्हा एकदा लास्ट डेट पण बघून घ्या मित्रांनो कधी म्हणजे भरती वगैरे हो ओके okay. तर व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही बघू शकता हो। तसेच व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा तसेच सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो माझं चॅनलचं नाव आहे एम के ऑल न्यूज